नमस्कार आणि सुस्वागतम। बालमित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता चौथी मराठी या विषयातील पाठ क्रमांक 1 ते 13 मधील वाक्प्रचार आपण पाहणार आहोत। या वाक्प्रचारांचा अर्थ, त्याचबरोबर या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग आपल्याला या व्हिडिओ मध्ये पाहायला व ऐकायला मिळणार आहे। चला तर मग सुरू करूया। पहिला वाक्प्रचार आहे हौस असणे, अर्थ आवड असणे। वाक्य, रोज अंगणात सुंदर रांगोळी काढण्याची ताईला हौस होती। पुढील वाक्प्रचार आहे परवानगी मिळणे, अर्थ संमती मिळणे। वाक्य, रमेशला सहलीला जायला बाबांची परवानगी मिळाली। वाक्प्रचार वर देणे, अर्थ आशीर्वाद देणे। वाक्य, तू नक्की यशस्वी होशील असा रामाने लक्ष्मणाला वर दिला। वाक्प्रचार नवल वाटणे, अर्थ आश्चर्य वाटणे। वाक्य, जादूगाराचे खेळ पाहून सर्वांनाच नवल वाटले। वाक्प्रचार कित्ता गिरवणे, अर्थ अनुकरण करणे। वाक्य, मोठा भाऊ डॉक्टर झाला, संजूने त्याचाच कित्ता गिरवला। वाक्प्रचार गहीवरून येणे, अर्थ रडवेले होणे। वाक्य, बाबांचा अपघात झाल्याचे कळताच मुग्धाला गहीवरून आले। वाक्प्रचार डोळे पाणावणे, अर्थ डोळ्यात अश्रू दाटणे। वाक्य, मरण पावलेल्या कुत्र्यासाठी रडणाऱ्या बंडूला पाहून गावकऱ्यांचे डोळे पाणावले। वाक्प्रचार अचंबा वाटणे, अर्थ आश्चर्य वाटणे। वाक्य, झाडाखाली पडलेले आंबे पाहून रमाकाकूंना आश्चर्य वाटले। वाक्प्रचार पोट तिडकीने बोलणे, अर्थ मनापासून कळकळीने बोलणे। वाक्य, अभ्यास करा असे परीक्षा आल्यावर शिक्षक पोट तिडकीने बोलतात। वाक्प्रचार निरुत्तर होणे, अर्थ उत्तर न सुचणे। वाक्य, शिकार वाईट या छोट्या मुलाच्या उत्तराने राजा निरुत्तर झाला। वाक्प्रचार दार खुले होणे, अर्थ संधी मिळणे। वाक्य, उत्तम गुण मिळवल्याने राजेशला चांगल्या नोकरीचे दार खुले झाले। वाक्प्रचार आभार ठेंगणे होणे, अर्थ खूप आनंद होणे। वाक्य, मुलगा डॉक्टर झाल्याचे कळताच अलकाबाईंना आभार ठेंगणे झाले। वाक्प्रचार रक्ताचे पाणी करणे, अर्थ खूप कष्ट करणे। वाक्य, मुलीला शिकवण्यासाठी रामरावांनी रक्ताचे पाणी केले। वाक्प्रचार विचारमग्न होणे, अर्थ विचारात पडणे। वाक्य, घर बांधण्यासाठी कर्ज मिळणार नाही म्हटल्यावर महादू विचारमग्न झाला। वाक्प्रचार चेहरा फुलणे, अर्थ आनंद होणे। वाक्य, बाबा येताना दिसताच छकुलीचा चेहरा फुलला। वाक्प्रचार चिंतेत पडणे, अर्थ काळजीत पडणे। वाक्य, रात्र झाली तरी दादा घरी आला नाही म्हणून आई चिंतेत पडली। वाक्प्रचार आग्रह करणे, अर्थ हट्ट करणे। वाक्य, बाबा घरी आलेल्या मित्राला राहण्याचा आग्रह करत होते। वाक्प्रचार टाळाटाळ करणे, अर्थ एखादी गोष्ट करायची टाळणे। वाक्य, आळशी साक्षी अभ्यासाला नेहमी टाळाटाळ करते। वाक्प्रचार पोटात कावळे ओरडणे,
अर्थ खूप भूक लागणे. वाक्य: दुपार होताच शेतात काम करणाऱ्या रघुच्या पोटात कावळे ओरडू लागले. वाक्प्रचार: डोळा लागणे. अर्थ झोप येणे. वाक्य: जेवून झाल्यावर झाडाखाली बसलेल्या टोपीवाल्याचा डोळा लागला. वाक्प्रचार: मायेचा वर्षाव करणे. अर्थ खूप प्रेम करणे. वाक्य: खूप दिवसांनी भेट झालेल्या संकेतवर आईने मायेचा वर्षाव केला. वाक्प्रचार: झटत राहणे. अर्थ प्रयत्न करणे. वाक्य: मुंग्या अन्न मिळवण्यासाठी रात्रंदिवस झटत राहतात. वाक्प्रचार: पोटाशी धरणे. अर्थ कुशीत घेणे. वाक्य: परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्या गणूला आईने पोटाशी धरले. वाक्प्रचार: बरकत होणे. अर्थ भरभराट होणे. वाक्य: सतत कष्ट केल्यामुळे शांताकाकूंची बरकत होऊ लागली. वाक्प्रचार: कासावीस होणे. अर्थ व्याकुळ होणे. वाक्य: तहानलेला कावळा पाण्यासाठी व्याकुळ झाला. वाक्प्रचार: पाठलाग करणे. अर्थ मागे मागे जाणे. वाक्य: उंदीर दिसताच मांजरीने त्याचा पाठलाग केला. वाक्प्रचार: देहभान विसरणे. अर्थ मग्न होणे, स्वतःची जाणीव विसरणे. वाक्य: क्रिकेट खेळताना सचिन देहभान विसरतो. वाक्प्रचार: पाठ थोपटणे. अर्थ शाबासकी देणे. वाक्य: दुकानदाराने चुकून दिलेली जादाची 100 रुपयांची नोट यशने परत केली. दुकानदाराने त्याची पाठ थोपटली. वाक्प्रचार: आनंद उतू जाणे. अर्थ खूप आनंद होणे. वाक्य: मुलांचा सहलीला जाण्यासाठी आनंद उतू जात होता. वाक्प्रचार: धुडकावून लावणे. अर्थ अमान्य करणे. वाक्य: दिवाळीत रायगडावर जाण्याची दादाची योजना बाबांनी धुडकावून लावली. वाक्प्रचार: मनावर ताबा मिळवणे. अर्थ संयम बाळगणे. वाक्य: बाजारात वेगवेगळी खेळणी मिठाई दिसत होती, पण ते खरेदी न करता श्वेताने मनावर ताबा मिळवला. वाक्प्रचार: गायब होणे. अर्थ नाहीसे होणे, दिसेनासे होणे. वाक्य: पोलिसांची धाड पडणार कळल्यावर बाजारातील रस्त्यावर फिरणारे फेरीवाले गायब झाले. वाक्प्रचार: मन लालचावणे. अर्थ लालूच निर्माण होणे. वाक्य: बाजारातील जिलेबी पाहून जयेशचे मन लालचावले. वाक्प्रचार: मन भरून येणे. अर्थ गहीवरून येणे. वाक्य: पैसे पैसे जमून मुलांनी बाबांसाठी शर्ट विकत घेतला. आईचे मन भरून आले. वाक्प्रचार: गौरव करणे. अर्थ सन्मान करणे. वाक्य: जिल्हास्तरीय धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या हिमाचा ठिकठिकाणी गौरव करण्यात येत होता. वाक्प्रचार: वावर असणे. अर्थ इजा असणे, रहदारी असणे. वाक्य: ताडोबाच्या जंगलात वाघांचा मुक्त वावर असतो. वाक्प्रचार: संवर्धन करणे. अर्थ जपणूक करणे. वाक्य: आजोबांनी लावलेल्या झाडांचे नातवंडांनी संवर्धन केले. वाक्प्रचार: झुंज देणे. अर्थ लढा देणे. वाक्य: गरिबीशी झुंज देऊन रघुने आपले शिक्षण पूर्ण केले. वाक्प्रचार: धाडस दाखवणे. अर्थ हिम्मत दाखवणे. वाक्य: वाघाशी लढण्याची कोंडीबाने हिम्मत दाखवली म्हणून त्याचा जीव वाचला. वाक्प्रचार: अर्जव करणे. अर्थ विनंती करणे. वाक्य:
मार खाणारा रघु मला मारू नका असा अर्जव करत होता। वाक्प्रचार टिंगल करणे, अर्थ चेष्टा करणे। वाक्य खोडकर बंडू मैदानावर पाय घसरून पडला। सर्व मुले त्याची टिंगल करू लागली। वाक्प्रचार छाती धडधडणे, अर्थ घाबरणे। वाक्य जंगलात फिरणाऱ्या सावित्रीला वाघाची डरकाळी ऐकू येताच तिची छाती धडधडू लागली। वाक्प्रचार गलबलून येणे, अर्थ गहिवरून येणे। वाक्य भर वर्गात शिक्षक गीताला ओरडल्याने तिला गलबलून आले। वाक्प्रचार पार करणे, अर्थ ओलांडणे, पलीकडे जाणे। वाक्य न घाबरता आजोबांनी रस्ता पार केला। वाक्प्रचार मान डोलावणे, अर्थ होकार देणे। वाक्य मालकाने काहीही सांगितले की सदू मान डोलवायचा। वाक्प्रचार चाहूल घेणे, अर्थ अंदाज घेणे। वाक्य घराजवळ जॉनचा कुत्रा आहे का याची सॅमने चाहूल घेतल्यावर तो गेटमध्ये शिरला। तर बालमित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी मराठी पाठ क्रमांक 1 ते 13 मधील प्रथम सत्रातील वाक्प्रचारांची ओळख करून घेतलेली आहे। वाक्प्रचार, त्याचे अर्थ व या वाक्प्रचारांची वाक्य आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालेले आहे। हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद।